नमस्कार मित्रांनो, आज आपण एक बोधकथा बघणार आहोत। तर बोधकथा चला सुरू करूया। बोधकथेचे नाव आहे सत्यवचनी चोर। एकदा मोठ्या मठामध्ये एक चोर गेला आणि तो साधूकडे गेला। साधूला म्हणाला, मला एक उपदेश द्या, मला एक उपदेश द्या। असा चोर साधूला म्हणाला। साधू म्हणाला, पोट भरण्यासाठी तू चोरी करतोस, पण एक पत्ते पाळ, तेव्हा तू खोटे बोलू नकोस। असे काही दिवस गेले। एके रात्री तो चोरीच्या निमित्ताने भटकत असता त्याला एक माणूस दिसला। त्या माणसाने त्याला विचारलं, तू कोण आहे आणि इतक्या रात्री कोठे चाललास? तर चोराने त्याला सगळं सांगितलं, मी चोर आहे आणि मी चोरी करायलाच निघालो। तो माणूस होता वेषांतर करून भटकणारा राजा। दोघांनी मिळून चोरी करायचं ठरवलं आणि त्याने निश्चय केला की आज आपण राजवाड्यावर चोरी करायला जायचं। आणि ते गेले राजवाड्यात चोरी करायला। चोर जमादार खाण्यात शिरला। त्याने तिजोरी उघडली आणि त्याला 3 हिरे दिसले। त्या तिजोरीतील त्यातले 2 घेऊन तो परत आला आणि म्हणाला, 3 हिऱ्याची वाटणी कशी करणार म्हणून मी 2च आणले, एक तुझा आणि एक माझा। यावर दोघेही आपल्या घरी गेले। दुसऱ्या दिवशी राजवाड्यात चोरी झाल्याचं कळलं आणि प्रधान धावत धावत गेला। तिजोरी उघडली आणि बघितलं तर सोने नाणे तसेच होते, फक्त 2 हिरे गायब झाले होते। प्रधानाला वाटलं, तिसरा आपण घेतला तरी कुणाला कळणार सुद्धा नाही, म्हणून त्याने 3रा हिरा खिशात टाकला आणि धावत धावत तो राजाकडे गेला। राजाला म्हणाला, महाराज, आपल्या जमादार खाण्यातील 3 हिरे चोरी गेले आहेत। राजाला चोरीचे 3 हिरे चोरी गेल्याचे सांगून दिले। राजाने चोराला बोलवून घेतलं आणि चोराने ठामपणे 2च हिरे घेतल्याचे सांगितलं। राजाच्या चोरावर विश्वास बसला। राजा आपल्या महालात दरवडला आणि प्रधान घाबरून प्रधानाने 3रा हिरा राजाला काढून दिला। राजाने प्रधानाला दाखविला तुरुंग आणि चोराला बनवला जमादार खाण्यावरील प्रमुख। तर मित्रांनो, तुमचे सत्य बोलणे केव्हाही तुमच्या कार्यात बाधा आणत नाही। सत्य बोलणे हे योग्य लक्ष नाही। तर मित्रांनो, नेहमी सत्य बोला आणि खोटे बोलू नका। आज एका चोराला जमादार खाण्यातील प्रमुख बनवण्यात आलं, तसं तुम्हाला कधीतरी केव्हा तरी एखादी संधी मिळू शकते। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळतील। तर मित्रांनो, धन्यवाद।